Bild anlastet und putzanlastet. Ja, कुठे राहतेस तू? इथं गावात. हा का? हा. तुला एक विचारायचं होतं, राग नाही येणार ना? नाही, विचार ना. त्या दिवशी तू माझ्या बॉयफ्रेंड सोबत फिरायला गेली होती का? कुठला बॉयफ्रेंड? तुला चांगलं माहिती आहे. तो माझं पण बॉयफ्रेंड आहे. काय? ते कोणती कुठला म्हणलं का? अगं बाई, मला एकच बॉयफ्रेंड आहे, तुला किती ते नाही माहिती. मला गेली होतीस का ते सांग. फसवलं हे ना मला. हा, गेले होते का? कारण तो माझा बॉयफ्रेंड आहे. पागल आहेस का? तो माझा बॉयफ्रेंड आहे. तो माझा बॉयफ्रेंड आहे, तू पागल आहेस का? तू मेंटल झाली असशील. अगं बाई, 3 वर्षापासून आमचं रिलेशन चालू आहे. हा अगं, त्याच्या आधली 1 वर्षापासून म्हणजे 4 वर्ष झालं माझ्या आणि त्याच्या रिलेशनला. अगं तू माझ्यासोबत काय भांडती? तू काय भांडती माझ्यासोबत? 4 वर्षापासून तुझ्या आधी 1 वर्ष अगोदर पासून आमच्या दोघांचं रिलेशन चालू आहे. अगं मग तू काय माझ्या जग मारा आला होता का? आता मला काय माहित, तुला कळायला पाहिजे ना. ऑलरेडी विचारायचं, तुला ऑलरेडी गर्लफ्रेंड आहे का? तू कोणासोबत आहे? काय विचारायच्या अगोदरच घुसली त्याच्या मिठीत. मिठीत सोड, तू म्हणतेस ना तुझं 4 वर्षापासून आहे म्हणजे माझ्या आधीपासून 1 वर्षापासून आहे. हा, मग त्याने तुला चीट केलंय. तू असताना तो माझ्या कळ आलाय, माझ्या सोबत काय बोलतीस? त्याने केलंय ना. मग मेंटल आहे का बाई ही? म्हणजे अगं तू असताना त्याने माझ्याकडे आला ना, माझ्यासोबत राहिला ना, मग त्याच्यात माझी काही चूक ना? आता आता त्याला ओढून मारावंच लागत, दुसरा काही पर्यायच नाही. मला काय माहित तो चीट करतो. मला म्हणलं माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे आणि फक्त तुझ्यावर आणि तुझ्यावरच. मला काय माहित, आणि तुला मॅनर्स नाही का ग? हा, ती मुलगा आहे ना, तो काय आली की घेणार, असंच करणार. तुला कळत नाहीये का? त्याला विचारायचं, तुला गर्लफ्रेंड आहे का? तुझं लग्न जमलंय का? तुला असं वाटतं का मी विचारलं नसं? तो काय मूर्ख आहे का मला सांगेल की ऑलरेडी मला गर्लफ्रेंड आहे, तू नको माझ्या आयुष्यात येऊ? मग ते तुला एवढं कळतंय, मग तेवढं कळत नाही ह्याला गर्लफ्रेंड असू शकते? ह्याचा फोन सारखा बिझी, तुला त्याचा फोन बिझी लागलेला तर कळत असेल. नाही लागत कधीच. नंबर सांग बरं मला लास्टचा. तू काय कर, तू नंबर सांग बरं मला जरा. काय नंबर सांग? काय मूर्खपणा करतेस अगं भाऊ? लास्टला 4-6 आहे काय? हो, मला 4-7 वरून फोन येतो. वा मस्त. ह्याच्यात तर ह्याला मी दिसले होते का चीट करायला? अगं पण तुला नाही का कळत आहे? तुला नाही कळत का? एक बार का एक मोठा मोबाईल वापरत असेल तो. अहो, ते तुला कळायला पाहिजे ना. मला काय विचारते सारखी, तुला नाही का कळत? मला काय कळायला पाहिजे? तुला कळत नाही का? आता मी त्या दिवशी दिसले होते, तुला म्हणल्यावर तू यायचं ना तिथं समोर डायरेक्टली. अगं बाई, मला त्या समोर नव्हता तमाशा घालायचा. तुझं प्रेम असतं ना, तर तू त्याच्या समोर येऊन तमाशा घातला असता. मला नेटेड ते विषय घालायचा. मला माझं प्रेमच आहे. ठीक आहे, तुझं आहे ना प्रेम, जाबर त्याला सोडून. मग काय? हा, तू जायचं सोडून मी नाही जाणार. तू जायचं त्याच्या आधी मी आयुष्य. मला नकोच आहे तो तसला. आई रे, तिथं टोन मारणार त्याला. मी असा नाही, तुझी गरज पडली तो नकोच आहे मला. तुला राहू दे. अगं भवानी, मी होते त्याच्या आयुष्यात अगोदर, परत तू आली. मग भवानी टाइमपास करत असेल तो तुझ्या सोबत, फिरत्या सोबत. ठीक आहे, मला तो क्वालिटीच आहे ना तशी फिरणार. क्वालिटी? हा, तू मागे लागली असशील, माझा लय विश्वास आहे त्याच्यावर. मागे लागलं तुला म्हणते, 17 जुन पुरींसोबत जरी तो राहिला ना तरी तुला त्याच्यासोबतच राहायचंय. मग माग तू लागलीस, मी राहायचंय. मला तुला काय करायचंय ग? मला कशाला काय करायचं? हा, तशी कुत्र्याला कुत्रीचीच गरज असती. मग कुत्र्याला कुत्रीचीच गरज असते, माणसाची लागल का? त्यासोबत तूच बरीस, मी नाही. मी त्याची लायकी सुद्धा नाही माझ्यासोबत राहायची. तू त्याची लायकी नको काढू, एवढ्या दिवस फिरली त्याच्यासोबत आणि आता लायकी काढती काय त्याची? मला माहित नव्हतं ना, तेच ना. तू पण तशीच असशील ना, म्हणून तशाला तसंच भेटलं. हा का, ते तसं आहे. मग तू तशीच आहेस का? हा, ते तशीच. सगळे सारखे नसतात ना. तेच तुला सांगायचं मला. तेच तुला सांगायचंय म्हणे मला. काय बाय मूर्खपणा. आता त्याच्यावर काहीतरी तोडगा काढ. इथं बोलत बसू नको. तोडगा काढत नाही, तुला चीट केलंय. मला काय करायचंय? तुला पण चीट केलंय. मला काय चीट केलंय? तुला पण चीट केलं. त्याच्या आयुष्यात होती पहिल्यापासून, मला काय चीट केलं? तू फिरायला नाही गेली त्याच्यासोबत? गेले. हा मग, हा मग झालं का नुसतं शॉपिंग करून? झालं हे झालं की ते झालं? चट्ट शॉपिंग म्हणे, 10,000 रुपये महिन्यात जातो कंपनीत कामाला शॉपिंग. तेवढा तरी जातो तो. लागली सांगायला 10,000 रुपये बरे उडवून आली त्याची.
ए मेंटल, एक रुपया कधी घेतला नाही मी. स्टुपिड म्हणे. काय तू देत होती काय मग नेऊन? हा मीच देत होते. किती दिलेस आजपर्यंत? खूप दिलेत, 20-25 हजार रुपये झालेत. 15 हजार रुपये दिलेत मी एका हाताने. वाव, फक्त 15 हजार रुपये? 15 हजार दिले सांगती. अगं तू 3 वर्षात तेवढे दिले असतील मी एका हाताने, म्हणजे एका हातात कॅश 15 हजाराची अशी दिली. अगं बाई, त्याचा पेट्रोलचा खर्च सुद्धा मी देत होते. तू लागली मला सांगायला. एकदा 300 रुपये टॉप घेतला होता, 3 वर्ष मला सांगत होता टॉप नाही का घेतला तुला. होय का? म्हणे एवढी तारामुळे असताना त्याच्यात काय एवढं होत? ती तू त्याच्या सोबत जात होती, तीच मला काही कळत नाही. घुमायला प्रेम होत ग, आंधळ भीत आंधळ असताना ते होत. आजपर्यंत होत, आता नाही. प्रेम प्रेम म्हणे लावला ना चुन्ना आता त्याने तुला, आणि मला पण लावला. मग बस बोंबलत. आता काय करायचं सांग. मी काय सांगू, तुझं बघ काय करायचं ती मला राहते. ऐक आता, आपण दोघे काय करू, ती तिथं बसलेला असतो ती ह्याच्या झाडाखाली, कुठल्या तरी झाडाखाली मंदिरा बिंदिरात कुठं तरी बसलेला असतो ती. आता काय करायचं? हा ती काय करावं लागेल माहितीये का? 2-4 पोरं बोलू आपण. मी घाबरत नाही कुणाला. हा आणि त्याला हाणाय जाऊयात. कुणाला? त्याला. हे मला वेळ वाया घालवायचा, मला वेळ वाया घालवायचा. ऑलरेडी 3 वर्ष घातलेत वाया. ए 3 वर्ष घातलेत, आता 10 मिनिटं घालवायचे फक्त. जास्त शानपण नाही करायचं सोबत यायचं. नाहीत माझ्याकडे मिनिट नाहीत. तू नेमकी पोरगीच आहेस ना? तुला काय दिसतंय का कुठं काय प्रॉब्लेम? पोरगीच आहे. जास्तच ओवर झालंय मला काय कळत नाही. ए बाई डाऊट घेऊ नको तसा, मा पहिल्यापासूनच राहायची सवय आहे पोरांसारखी. मी पोरांसारखा सर बोलवायची काय गरज आहे? जाणार तू धू, मी व्हिडिओ काढते. हा मी इंस्टाग्रामला फेमस करायचं का? अगो एवढं फेमस किती बरं. हे बाईच्या अवलाद इकडं ऐक, इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकू दोघीच. काय फेमस होता माहितीये का? एक दिवस 2-2 लाख जाते व्ह्यू. काय काय करायचं ग? ऐक मी काय म्हणतोय. अगं ती कसं आहे ना, असं मी असं कधी पण पोरांच्या ग्रुप मध्ये राहते ना, म्हणून मला सवय लागली. तर ऍक्टिंग करूयात, थांब मला थोडी प्रॅक्टिस करू दे मुलांसारखी, म्हणजे तिथं गेल्यावर त्याला म्हणणार जाऊन, तिथं जाऊन म्हणणार. नालाय किस का तू? अक्कल नाहीये का तुला? बावळट आहे का? नॉनसेन्स कुठला? नॉनसेन्स कुठला म्हणे? एवढी इंग्लिशला येत असेल तिथं कंपनीत पडला असता का तो? तेवढं पण खरं आहे म्हणा. म्हणायचं नास्किया गू खाणारा कडूच्या अवलाद म्हणायच त्याला. कोर्स केलता काय तू? हो कोर्सच केलता. तू चल ग फक्त, शिवाय द्यायचं तू माझ्या कॉन्ट्रॅक्ट दे. मला शिवतात भारी भारी. जरा जास्तच येतात काय? हा मग ले. हा कुत्र्या घेऊन हिंडतो असं म्हणेन मी त्याला. अरे म्हणे कुत्र्या तुझ्यासोबत, कुत्री सोबत ये तेव्हा तू कुत्री घेऊन हिंडत होता असं म्हणेन मी त्याला. बघ तू, तू शिव्याचा कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे दि ग. होय मला पण शिकव थोड्या थोड्या. मी इंग्लिश शिकवे शिव्या शिकवून, तू मराठी शिव्या शिकव. आय घालेन तर राहुल तुझ्या बायांच्या झाल्या. अगं पोर, आपण पोरग म्हणून जाणार आहे ना म्हणायचं.